हॉटेल सारखं कढई पनीर बनवायचंय मग वाट कशी बघताय? युट्यूबवर अनिता केदार्स रेसिपी सर्च करा, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मस्त घरच्या घरी कढई पनीर अगदी हॉटेलची चव विसराल अशी कढई पनीर आज आपण बनवणार आहोत. तर नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया आपण झटपट कढई पनीर, एकदम चवदार रेसिपी, हॉटेलपेक्षाही टेस्टी सुंदर असं कढई पनीर बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत 400 ग्राम पनीर. 400 ग्राम पनीरसाठी मी इथे घेतलेले 4 मीडियम साईजचे कांदे असे मोठे मोठे कापून घेतले, 1 तेजपान घेतलेला आहे, 15-1 काजू गर घेतलेले आहेत आणि 15-1 मी हे बदाम घेतलेले आहेत, बदाम सोलून घेतलेले आहेत. आज माझ्याकडे मगज नाही आहे, जे किराणा दुकानात कुठेही तुम्हाला मिळेल ते मगज असेल तर ते 2 चमचे घालायचं. मी त्याऐवजी हे बदाम घेतलेत, बदाम असे भिजत घालून घेतले आणि अशी त्याची साल काढून घेतलेली आहे. ही बघा अशी लगेच साल निघते, तर अशी साल काढून आपल्याला हे घ्यायची आहे. इथे मी घेतलेले आहेत 4 लवंग आणि 4 काळी मिरी. आता हे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी घेतले हे 2 ग्लास पाणी घेतलेले, त्यात आपल्याला हे सगळं साहित्य घालून घ्यायचे आहेत. अरे बघा हे सगळं आपण घालून घेऊया आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिट. याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण शिजत ठेवणार आहोत. तर आता इथे आपल्याला अजून हे मी मध्यम आकाराचे 4 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 2 तेजपत्ता घेतलेले आहेत, दालचिनी घेतली आहे 1 तुकडा, 1 चक्रीफूल आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहेत. आता हा कांदा आपल्याला परतवायचा आहे. तर हे बघा याला चांगली उकळी आलेली आहे. आता बारीक गॅस करून मी दुसऱ्या गॅसवर ठेवते 5 ते 6 मिनिटं शिजत. तर इथे मी माझ्या लोखंडी कढईत 1 4 चमचे तेल घेतलेलं आहे, थोडं तेल 1/2 चमचा जास्त टाकायचं, पनीरच्या भाजीला खूप छान चव येते. 4 चमचे फक्त मी 400 ग्रामला घातलेलं आहे. आता हे गरम करून घ्यायचं आहे, या वेलचीला असं मध्ये थोडं फोडून घ्यायचं आहे. तर इथे तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं घालायचं आहे, जिरं छान फुललं पाहिजे, जिरं छान फुललंय, गॅस कमी करायचा आणि हे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आणि कांदा घालून घ्यायचा आहे. आता लगेच आपण हा कांदा घालून घेऊया. तुम्ही 1/2 किलो केली तर 2-2 कांदे घ्या, 1/2 किलो केली तर 4-4 कांदे घ्या, असं प्रमाण आहे याचं. आता हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतेपर्यंत मी 3 टोमॅटो घेतलेले मध्यम आकाराचे, ते मिक्सरच्या भांड्यात घालून छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपला कांदा बघा मस्त सोनेरी रंग आलाय, त्याला असं साईडला करून घेऊया आणि आपण या तेलात घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तरी बघा माझ्याकडे नेहमी घरीच बनवलेली असते. बघा काळी अजिबात पडलेली नाही, कशी बनवायची आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तरी मी 2 टेबलस्पून घालते आहे. आता ही छान तेलात परतून घ्यायची आहे. आता ही छान मी मिक्स करून 1/2 मिनिट परतून घेते छान. आता इथे आपलं बघा हे कांदा काजू बदाम, तर हे आपलं छान शिजलेलं आहे, याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा छान थंड करून घ्यायचा आहे. हा तेजपत्ता पण आपल्याला काढून टाकून द्यायचा आहे. आता इथे आपले आलं लसूणचा कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे, तर आता आपल्याला यात काही मसाले घालून घ्यायचे जे आपण घालणार आहोत. हा बघा इथे काश्मीरी आणि बेडगी मिरची पावडर 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा आणि 1/2 चमचा हळद. आता हे मी यात घालून घेते आणि छान 1-5 सेकंद परतून घेते. आता हे बघा आपण घातलेले मसाले छान परतून झाले. आता आपण घालूया टोमॅटो प्युरी जी आपण बनवून घेतली होती आणि तेल सुटेपर्यंत छान आपण हे परतून घेऊया. तेल सुटलं पाहिजे मस्तपैकी आणि त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. आणि हे बघा मी हे कांदा काजू बदाम मिरे लवंग हे काढून घेतलेलं आहे. हे आपल्याला थंड करून मिक्सरला बारीक करायचं, हे पाणी फेकून द्यायचं आहे. आता हे बघा हे कांदा काजू छान थंड झाले, हे मी बारीक करून घेते. तर हे बघा आपला टोमॅटो छान परतून झालाय, बघा कसं तेल सुटायला लागलेलं आहे मस्त, म्हणजे छान परतून झालाय. आता यात घालूया आपण 1 चमचा भर कोथिंबीर
छान बारीक कापलेली, त्याचा सुगंध छान येतो। आणि इथे धना जीरा पावडर आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा जीरा पावडर, 1 चमचा धना पावडर, ही पण मी घालून घेते आता। आणि आपण आता जी मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे कांदा काजूची, ती पण घालून घेऊया। आणि पुन्हा छान 1-3-4 मिनिटं हे तेल फुटेपर्यंत छान परतून घेऊया। आता हे परत आहे तेव्हाच आपण यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर साधारण 1 छोटा चमचाभर मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। भाजीची आणखी चव वाढण्यासाठी 1 पाव चमचा साखर घालायची आहे। आता हे छान आपण अजून 1-2 मिनिटं परतून घेऊया। दोन मिनटं परतून झाले। आता आपण, मी परवा जो व्हिडिओ टाकलेला आहे बटर कसं बनवायचं, तूप कसं बनवायचं, पनीर कसं बनवायचं घरातल्या साईपासून, ते 1-2 चमचे मी बटर यात घालून घेते आणि छान पुन्हा 1 मिनिटं परतून। तुमच्याकडे घरचं नसेल, तुम्ही अमूल बटर घातलं तरीही चालेल। आता आपला मसाला छान परतून झालाय, सुगंध तर मस्त येतोय। आता यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं। तुम्हाला जर इतकी सुक्की हवी असेल तर तुम्ही अशी ठेवू शकता, पण मी थोडं पाणी घालते कारण अर्धा कप भाताला वगैरे पण माझ्याकडे लागते भाजी, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि आता हे 2 मिनिटं पाण्यात शिजवून घ्यायचं आहे। आता हे जे मी परवा पनीर तुम्हाला दाखवलेलं साईच्या पाण्यापासून, ते आपण यात किसून घालणार आहोत। तर हे बघा, आता आपण हे किसून घेतलेलं पनीर घालूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे पनीर कापून घेतलेलं आहे 400 ग्राम, मी तुम्हाला दाखवलेलं ते मी घालते। आणि याला फक्त आता 1 उकळी आणून घ्यायची आहे। तर 1-2 मिनिटं आपण छान हे पनीर आणि ग्रेव्ही छान मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं छान असं उकळवून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता 3 मिनिटं भाजी आपली मस्त शिजलेली आहे। मसाला तर आपण पूर्ण शिजवूनच घेतलाय, पनीर टाकल्यावर 3 मिनिटं मी मस्त शिजवून घेतलेले आणि एकदम छान सुगंध आता घरपर सुटलेला। अगदी तुम्ही जर अशी भाजी बनवली तर कोणाला कळणार पण नाही की तुम्ही घरी बनवलेली आहे घरच्यांना तुमच्या। तर मी आता ती सर्व कशी करायची ती तुम्हाला दाखवते। तर हे बघा, मी ह्या मस्त कढईत छोट्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही पूर्ण भाजीवर सजावट करू शकता, पण मला आता फोटो काढायचा आहे म्हणून मी थोडीशी यावर कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं पनीरचा छोटा तुकडा घेऊन तो असा थोडासा किसायचा आहे, अगदी थोडंसं बघा। आणि इथे माझ्याकडे आहे घरची दुधावरची साय, मी तुम्हाला त्या दिवशी दाखवली आहे कशी काढतात ती। तर ही बघा, ही अशी फेटून घ्यायची छान आणि अशी मस्त याला सजवायचं आहे। तर बघा खूप छान लागते अगदी। हे बघा, यावर जरी अशी घातली, हे बघा मोठ्या कढईवर, तरी खूप छान लागतं। थोडंसं पनीर, थोडीशी कोथिंबीर, अगदी सर्वांना वाटेल की अगदी बाहेरूनच आणलेली भाजी आहे। तर हे बघा किती छान दिसतंय बघा, हे सजावट केलेली आणि भाजी पूर्ण त्यामुळे खूप छान लागते हे असं पनीर किसून टाकल्यामुळे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की बनवून बघा। व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।